जिला परिषद की विशेष आम सभा का आयोजन शुक्रवार को दोपहर जिला परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड़े की अध्यक्षता में संपन्न हुआ। जिला परिषद सभागृह में होने वाली आम सभा में जिला नियोजन समिति के भेजे जाने वाले विविध विभागों के प्रस्तावों को मान्यता दी गई। अध्यक्ष की अनुमति से ही अन्य विषयों पर भी चर्चा हुई है। जिला परिषद की विशेष आम सभा की शुरुआत में रायगढ़ के इर्शादगढ़ हादसे में मृत और समृद्धि महामार्ग पर हुए बस एक्सीडेंट में मृतकों को श्रद्धांजलि अर्पित की गई, जिसके बाद आम सभा में मणिपुर हिंसाचार के मुद्दे पर सत्ता पक्ष और विपक्ष में बहस छिड़ गई। साथ ही सभागृह में कुछ प्रस्तावों को रखा गया जो सभी सदस्यों के एकमत से पारित हुआ, लेकिन जिला परिषद सदस्यों के अधिकारों के हनन का विषय भी सभागृह में खूब चला। उसी श्रृंखला में जिला परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड़े और महिला व बाल कल्याण विभाग की सभापति अवंतिका लेकुरवाए इन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। आजची विशेष सभा ही 30-54 कामांना जिल्हा नियोजन समितीमध्ये जाणाऱ्या 30-54 कामांच्या संदर्भात आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये विषय क्रमांक 1 मध्ये एकूण 8 विषय ठेवण्यात आलेले होते आणि त्या सर्व 8ही विषयांना एकमतांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नागरी सुविधा जनसुविधाच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी हे आम्हाला नेहमी भंडारा जिल्ह्याचं पत्र दाखवत असतात की त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन समितीमध्ये जे नागरी सुविधा जनसुविधाचे कामं मंजूर होत असतात ती कामं जी त्यांच्याकडे 22,200 जी कामं आलेली आहेत ती कामं त्यांच्या स्वाक्षरीने जाण्याच्या संदर्भात ते नेहमी वारंवार अध्यक्ष नात्याने ते मला सांगत असतात। त्यामुळे आजच्या सभेमध्ये जी सन्मान्य 58 जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेली कामं आहे ती एकमताने त्यांनी पाठव सन्मान्य सदस्यांनी सुचवलेलीच कामं एकमताने त्या ठिकाणी पाठवण्यात येतील अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे 2014 GR नुसार। जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकाराचे हनन हे नेहमीच होत असते, परंतु आता परिस्थिती अशी आहे की विशेषतः जेव्हा जिल्हा परिषदला वेगळ्या पक्षाची सत्ता असेल आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असेल त्यावेळी हा प्रकार जास्त प्रमाणात पाहायला मिळतो। आता ज्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आहेत आणि इतरही अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र शासनातील सत्तेमध्ये असणारे पालकमंत्री असो किंवा तत्सम अधिकारी असो यांच्या मार्फत कुठेतरी अप्रत्यक्षरित्या जे प्रेशर येतं आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फतही प्रेशर येतं, आतापर्यंत जिल्हा परिषदचे जे अधिकार आहे ही काम करायची प्रचलित पद्धत अशी आहे की ग्रामपंचायतमार्फत कुठलेही प्रस्ताव ठराव हे पंचायत समितीला जातात, पंचायत समितीमार्फत ते जिल्हा परिषदला येतात आणि जिल्हा परिषदमार्फत संकलित होऊन प्राधान्यक्रमानुसार त्याची निवड होऊन मग ते अध्यक्षाच्या स्वाक्षरीनिशी त्या त्या विभागाकडे नियतवेच्या अधीन राहून त्या त्या विभागाकडे दिले जातात। परंतु आता असं आहे की या संदर्भात 2008 एक GR निघालेला आहे, शासन निर्णय निघालेला आहे, 2010 एक शासन निर्णय निघालेला आहे। आता मध्यंतरच्या कालावधीमध्ये असं झालेलं की भंडाऱ्यामध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी यांनी एक पत्र काढलं आणि 2010 शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव हे नियोजन समितीकडे देण्यात यावेत आणि नियोजन समितीने त्याची निवड करेल अशा प्रकारचं या संदर्भाचं ते पत्र होतं। सभागृह में अन्य प्रस्तावों को भी पारित किया गया है जिसे लेकर नाना कंभाले और आतिश उमरे ने प्रतिक्रिया साझा की है। जिल्हा परिषदला जिल्हा नियोजन समितीला जो विकास निधी येतो ग्रामीण भागात कामे करणे विविध कामे करण्याकरता जनसुविधा असो लोक नागरी सुविधा असो 30-54 असो की क तीर्थक्षेत्र असो विविध कामाकरता आरोग्याची सोय पाणीपुरवठे सगळ्या कामाकरता जो शासनाकडून निधी प्राप्त होतो त्या निधीचं योग्य प्रकारे नियोजन करून सर्व जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये समप्रमाणात त्याचा वाटप करावा, समप्रमाणात तिथली विकास कामे करावी अशा प्रकारचं ते एक धोरण शासन धोरण आहे। त्याप्रमाणे ते कामं व्हायला हवी होती व्हायला पाहिजे याकरिता आम्ही जिल्हा परिषदच्या सभागृहातनी अशी अध्यक्षांना मागणी केली की ती यादी सर्व जिल्हा परिषद क्षेत्रातल्या सदस्यांची जी कामांची यादी आहे ती सभागृहात वाचन करावी आणि त्यानंतरच ती DPC कडे मंजुरीकरता पाठवण्यात यावी। आजच्या सभेमध्ये जनसुविधा आणि नागरी सुविधा संदर्भात यांनी मीटिंग घेतली, जनसुविधा आणि नागरी सुविधेची जी कामे आहे जिल्हा परिषदच्या स्वाक्षरीने ती यादी गेलेली। आजच्या जिल्हा परिषदच्या सर्वसाधारणच्या या बैठकीमध्ये
सुरुवातीपासून आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद सदस्यांचे सर्व प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार वाढवावा असं सूर एकमताने निघाला. शासन कोणाचंही राहिलं की मागच्या वेळीसुद्धा शासन वेगळं होतं, परंतु जेव्हा जिल्हा परिषद सदस्याचा अधिकार काय हातचा विषय नाही आहे आणि जिल्हा परिषद सदस्याला अधिकार मिळावं या विचारानं आम्ही सर्व लोक सभागृहामध्ये एक होतो. परंतु शासनाचे परिपत्रक, शासनाचे जिहार आणि सभागृहामध्ये होत असलेले विषय हे एकत्र यावे. शासनाचा जिहार ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने प्रशासन चालतो. शासनाचा जिहाराला अनुसरून जर कुणीही कुठलंही काम करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की ती कामं योग्य राहतील. जिल्हा परिषदेच्या अधिकाराचा विषय आज सभागृहामध्ये गाजला. अधिकार मिळावा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला वाटते, परंतु मला असं वाटत नाही की आजच्या परिस्थितीमध्ये शासनाने किंवा या चालू असणाऱ्या शासनानेच अधिकार गमवले का. 20 वर्षापासून तेच जिहार आहे, तेच सर्व आहे. जर जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार वाढवायचे असेल तर शासनाकडे आपल्याला मागणी करावी लागेल आणि सर्व सदस्य मिळून जर मागणी होत असेल त्याच्यामध्ये देखील आम्ही शासनाकडे निश्चित पद्धतीने मागणी करू की सर्व जिल्हा परिषद सदस्याला सारखा निधी मिळावा. परंतु याच्या अगोदरसुद्धा काय व्हायचं की कुठेतरी पक्षपदाचा भेदभावामुळे जिल्हा परिषद सदस्यांना एखाद्या सदस्याकडे 1 कोटी मंजूर व्हायचे, एखाद्या सदस्याकडे 20 लाख मंजूर व्हायचे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या बाबीला अनुसरू करून, जिहाराला अनुसरून प्रस्ताव पाठवण्याचं काम शासनाने केलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सर्व जिल्हा परिषदाला निधी मिळेल. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर.